बिंदास नागरिकांनी वाहने वाहन ठेवून चालावीत असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ भागडे यांनी केलं. महामार्ग पोलीस मदत केंद्र आलापूर फाटा येथे सोमवार तारीख 30 पासून रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली. सुरक्षा सप्ताहाच्या सुरुवात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ भागडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी प्रास्ताविक महामार्ग पोलीस निरीक्षक सुनेश वानखेडे यांनी केले. त्यांनी सांगितलं की महामार्गावरील अपघात मृत्यू होण्याची संख्या सुमारे 1.5 लाख आहेत. अपघात होऊ नये म्हणून वाहन चालकांनी काटेकोरपणे नियमांचं पालन करावे, जेणेकरून अपघात होणार नाही. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ भागडे यांनी सांगितले की छोट्या मोठ्या वाहन चालकांनी भान ठेवून वाहन चालवले तर अपघात होणार नाही. यावेळी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत कराड यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार नितीन पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ कोसरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, उपसरपंच संजय भागवत, रवींद्र हरदे, रामदास चंद्रटिके, संतोष राजपूत, देवदास भागवत, दिलीप बेडवाल, मुकेश परदेशी यांच्यासह महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस कर्मचारी व वाहन चालक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या संकल्पनेतून नियमांचं पालन सुरक्षित जीवन या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. आभार महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव चव्हाण यांनी मानले. टीम इमेज बिंदास करिता प्रतिनिधी बाबासाहेब दांडगे, आलापूर फाटा, औरंगाबाद.